शेतकऱ्यांना 2000 रुपये जास्त करून खताची किती वाढल्या, डिझेलच्या किती किती वाढल्या, पेट्रोलच्या किती किती वाढल्या, या सगळ्या गोष्टी आपण लोकांना सातत्याने पटवून देण्याचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी की आपण ते केलं पाहिजे. आज आपण ही यात्रा का काढली तर आपल्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा निवडणुकीमध्ये काम करताना आज बघितलं की या ठिकाणी खरं तर आपले 7 कार्यकर्ते जास्त कार्यकर्ते या बुथला आहेत. 30% जास्त मतदार आपले या बुथला मुंबईत इतर गोव्यामध्ये आहेत. आजपासून आपल्या सांगितलं जेव्हा निवडणूक असेल तेव्हा तुम्ही मतदानाला आलं पाहिजे. आजपासून आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांनी सातत्याने बैठका घेतल्या पाहिजे, सातत्याने आपले शिवसेनेचे विचार ते लोकांपर्यंत पटवले पाहिजे. कारण शिवसेना ही नेहमीच निवडणुकीच्या वेळी नसते तर कायम सातत्याने लोकांच्या मदतीला करणारी सगळं आहे. काल पण आपण सगळीकडे वया वाटले, रक्तदान शिबिर करतो, मोतीबिंदू शिबिर करतो, अशा वेगवेगळ्या योजनांना लोकांसमोर जाण्याचं काम आपल्याला येणाऱ्या सातत्याने येणाऱ्या कालावधीमध्ये करायचे आहे. आज सुदैवाने आपली ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीने पण माहिती आहे की आपण खरं तर आज ग्रामपंचायत असताना गेल्या 2 वर्षामध्ये भाजपच्या माध्यमातून कुठलं काम आलं मॅडम? हे आम्ही जी कामं तोच कामं आली, कुठलंही काम कामच्या या बुधवर कुठलं काम आलं, आपल्या गावात कुठलं काम आहे, याचं आपण सातत्याने केलं पाहिजे. कारण देशाच्या गोष्टी करतात. आज मी जसं की काल पालकमंत्र्यांचे सुद्धा शिक्षक आमच्या योगेश दुर्गेनी एक आंदोलन केलं होतं की शिक्षकांना स्थानिक शिक्षकांना नोकरी द्यावी. काल पण ते आता उपोषणावर बसले, अजून उपोषणावर बसले आणि अजून काय सांगतायत, उपोषण व्हायला चालू होतं. अजून ते सांगितलं की या शिक्षकांना इथल्या शिक्षकांना भरती करण्यासंदर्भात आम्ही मी तर नाही की बाहेर उपोषणावर बसले की त्या लोकांना आपण शिक्षकांना स्थानिक लोकांना शिक्षक म्हणून भरती भेटली पाहिजे. तर आता नाही स्थानिकांना भरती करता येणार नाही कारण ई पोर्टलद्वारे पवित्र पोर्टलमार्फत ते शिक्षक आपल्याला भरलेले आहेत. आणि बाहेर लोक सांगितले की तुम्हाला आम्ही भरतो. कालच्या विधानसभेची निवडणूक असंच केलं, लोकसभेची निवडणूक त्या शिक्षकांना सांगितलं की तुम्हाला घेतो म्हणून. बाहेर पण उपोषणाच्या तिकडे मंत्री आणि पालकमंत्री गेले त्यांनी तेच सांगितलं आणि आज जो सभापती सांगते की ती आम्ही भरती झालेली आहे की आता साहेब लोकांना आपल्याला भरती करता येणार नाही. आरोग्य की अनेक शाळांमध्ये आम्ही तेव्हा सत्तेत होतो.